अरे बाप रे बाप रे बाप, देख रहे क्या भाई साहब? दूल्हे में ये मैं पहली बार देख रहा, मुझे पता नहीं था। एक नंबर लग रहा है तिरंगा, देखो तो सही भाई, एक नंबर लग रहा। बाकी भाई निकल रहे अभी साकरी से। हरिओम हरिओम हरिओम। बैठ जाओ पापा जी। पापा जी बस चले चले चलो। कुणाल भाऊ काय रे काय म्हणतो? अरे अर्जंट एका दिवसात जायचं होतं ना, तुम्ही इथं काय करताय? नाही रे काय नाही ना, एम सी लिहिला सिमेंट आहे। काय म्हणता कुणाल भाऊ इतक्या दिवसानंतर? हा धुळ्याला चाललो आता। नाही हो आता जाऊन लगे येईन ना, सांगतो ना तुला। कुठे गेला हा, काय करता इथं तुम्ही? अरे तो टीसी काढायला आलो। आमचे पिंपळनेरचे मित्र भेटले होते मागे, कुणाल भाऊ यशवंत भाऊ, सरप्राईज भेटलं ते मला, त्यांना पण भेटलं असेल। त्यांच्या रिॲक्शन तर तुम्ही बघितलं असेल, शॉक झाले होते ते। अव काय लागणार भाऊ इकडं? गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे मला आता लक्षात आलं, तर आता पहिले पेट्रोल पंपाचं नियोजन पण करावं लागणार आहे भाऊ साहेब। तरी हो पेट्रोल पंप भेटून जाओ, नेर येणार आहे आता लवकरच, तर मग भेटून जाईलच। हा जो रस्ता आहे ना मित्रांनो, एकदम बेकार रस्ता आहे। जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेला येता, काल रात्री अक्षरशः भरपूर हाल झालेले, मी एकटाच होतो, प्लस रात्रीमध्ये काहीच दिसत नव्हतं, तुम्ही विचार करू शकता। हा तीन भारी हा पण रात्री ना येता येतं मी हे झाड बघितलं, पूर्ण अंधार आहे इथं, आजूबाजूला लाईट नाहीच एक पण, आणि हे झाड बघा एकदम भूतिया वाटतं एकदम। काय सांगू मित्रांनो, लय हाल झालेले माझे रात्री येताना। मी रात्रीचा प्रवास करणं त्यामुळेच टाळतो, आणि आता मला पुण्याला देखील जायचं आहे, तर मग मी टाळेल की मी गाडी घेऊन जाईल, कारण की हाल होता यार। गाडी घेऊन गेल्यावरती दोन दिवस बर्बाद होता तुमचे, त्यापेक्षा ट्रॅव्हल बेस्ट ऑप्शन आहे ना। येऊ का दादा साहेब? चलो सिलेंडर पोहोचा दिया है भैया जी, अभी निकल रहे, सिलेंडर दाखवून द्या ये तो। ओके बॉईज, तो अपने धुले के मित्र विशाल भाऊ यांनी आम्हाला आग्रह केलेला आहे की ये माझ्या घरी ये, धुळ्यात आलेला आहे, येत नाही काही तुला वाटतं का असं तसं। तो अभी हम जा रहे विशाल भाऊ के पास, सिंचन भवन से आगे उन्होंने बताया रास्ता। जा रहे भैया जी, अभी कितने बजे घड़ियाल भी नहीं पहनी मैंने, 2-3 बजे होंगे मेरे ख्याल से। ये जो हमारे विशाल भाई है ना, इनसे बहुत सारी चीजें मैंने सीखी है, मतलब ऐसे ही टेक्निकल चीजें, टेक्निकल भी नहीं है, जो ऐसे व्यवहार वाली चीजें होती है, बहुत सारी चीजें सीखी भाई। वाओ बरबर आलो ना लोकेशन वरती डायरेक्ट। ओके हरिओम हरिओम। चालेल विशाल भाऊ, भेटूया मला खरंच। हा चालेल चालेल, चल ओके चलेगा, चल बाय ब्रो, चल। ओके भाई साहब, बहुत लंबी शूटिंग कर ली यार मैंने एक। अभी बात ऐसी है, मैं निकल रहा शिरपुर के लिए, सारे कामकाज हो चुके हैं मेरे दुलिया के, एक काम बाकी है, यहाँ से मुझे दवाइयाँ लेनी है 5वें गली मधून, देन वो लेके मैं सीधा निकलूंगा शिरपुर के लिए। वैसी है भाई दिनचर्या, आपने मेरा फेस देखा नहीं होगा इस पूरे ब्लॉग में, मतलब थोड़ा सा देखा होगा, मोटो ब्लॉग है ऐसा पकड़ के चलिए, अभी क्या ही बोलूँ मैं, सॉरी यार। दिल से बुरा लगता है मुझे कि इस तरह के ब्लॉग आ रहे, कुछ अच्छा क्वालिटी कॉन्टेंट नहीं आ रहा, पर आएगा भैया जी, जुड़े रहिएगा आप बस, बाकी कुछ भी नहीं। अरे बाप रे बाप रे बाप, देख रहे क्या भाई साहब दूल्हे में? ये मैं पहली बार देख रहा,
मुझे पता नहीं था, एक नंबर लग रहा है यार तिरंगा, और पूरा लहरा भी रहा यार यहाँ से, अभी अभी लगाया इन लोगों ने। अरे बाप रे यार, देखो तो सही भाई, एक नंबर लग रहा। आता तो 2000 रोहन झालेलं दिसतंय, त्यामुळे गर्दी पण इथं। वाव नाईस 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 नाईस।